ज्ञानवापी प्रकरण पुन्हा जिल्हा कोर्टाकडे वर्ग करण्यात आलेलं आहे. वाराणसी कोर्टानं लवकरच निर्णय घ्यावा असे सुप्रीम कोर्टानं आदेशही दिले. मुस्लिम पक्षकारांच्या याचिकेवर जुलैमध्ये पुढील सुनावणी होणार आहे असं देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. तर ज्ञानवापी मशिदीत नमाज पढण्यास बंदी नाही असं सुप्रीम कोर्टानं आज स्पष्ट केलं. वजूसाठी जिल्हा कोर्टानं आता व्यवस्था करावी असे आदेशच सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत. सुप्रीम कोर्ट ने यह कहा है कि जो उनकी एप्लीकेशन है वो डिसाइड की जाएगी. अब उनकी एप्लीकेशन माननीय डिस्ट्रिक्ट जज साहब डिसाइड करेंगे और जो इंटरिम अरेंजमेंट है वो कंटिन्यू करेगा सुप्रीम कोर्ट के ऑर्डर का 17 मई का, जिससे वो एरिया जहां पे शिवलिंग मिला था वो सील किया गया. धार्मिक स्वरूप भी जो है वो भी डिटरमाइन करना जरूरी होता है जो हमारा पक्ष है. तो ये सारी चीजें डिस्ट्रिक्ट जज वाराणसी करेंगे. तर या सुनावणीच्या वेळेस सुप्रीम कोर्टानं 3 पर्याय देखील सुचवलेले आहेत. हे 3 पर्याय नेमके कोणते आहेत ते देखील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर ज्ञानवापी प्रकरणी पुन्हा वाराणसी कोर्टाकडे हा संपूर्ण खटला वर्ग करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तसंच मुस्लिम पक्षकारांच्या अर्जावर जिल्हा कोर्टानं निर्णय घ्यावा असं देखील म्हटलं गेलं आहे. ज्ञानवापी मशिदीत नमाज पढायला बंदी नाही असं देखील सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं. जिल्हा कोर्टानं वजूखान्याला सुरक्षा प्रदान करावी असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. जिल्हा कोर्टाच्या कामात आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही असं यावेळेस सुप्रीम कोर्टानं सांगितलंय. तर खटला सुनावणी योग्य आहे की नाही हे जिल्हा कोर्ट ठरवू शकतं. अहवालातील माहिती लीक होता कामा नये असे स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे